गुजरातमध्ये पुन्हा 22 वर्षानंतरही सत्ता कायम टिकविण्यात भाजपा यशस्वी झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद व्यक्त करत भाजपा नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशाच्या तालावर नाचत जयघोष केला. भाजपाच्या या जल्लोषात डोंबिवलीकरही सामील झाले होते. डोंबिवली पूर्वकालीन भाजपा पूर्व मंडळ कार्यालयापासून जल्लोष मिरवणुकीस प्रारंभ झाला. हिमाचल आणि गुजरात या दोन्ही राज्यात भाजपाने बाजी मारल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष तथा नगरसेवक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते बेभान झाले होते. नगरसेवक विश्वजित पवार, संदीप पुराणिक, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, पुणे ग्रामपंचायतीचे सरपंच हनुमान डोंबरे, दिनेश दुबे, महिला आघाडी अध्यक्ष उज्ज्वला दुसाने, चौधरी पाटील, मंडल सरचिटणीस रविसिंग ठाकूर, बाला पवार, पवन पाटील, प्रज्ञेश प्रभुदेसाई, वर्षा परमार, सुरेखा पांडे यांच्यासह इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते. भाजपा कार्यालयापासून निघालेला जल्लोष मिरवणूक रेल्वे स्थानक मार्गे बाजीप्रभू चौकातून भाजपा जिंदाबाद, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो अशा गगनभेदी घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून सोडला होता. पुढे इंदिरा चौकात फेरी वाटून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या ढोल ताशांच्या निनादात तल्लीनपणे नाचत होत्या. यावेळी आपल्या जल्लोषपूर्ण भाषणात शशिकांत कांबळे म्हणाले, भारतीय जनता पार्टी आता पूर्वीसारखी पार्टी समजू नका. आता आम्ही कधी काय करू आणि कशा प्रकारे लढू हे कुणालाही समजणार नाही, पण सर्व पक्षांनी समजून घ्यावे. आम्ही कधीही विरोधकांसाठी विरोध केला नाही. विकासाचेच राजकारण भाजपा करत असते आणि गुजरातमधील ते छेले त्याची परिणती म्हणून एकदा गुजरातच्या मतदारांनी नरेंद्र मोदींना निवडून दिले आहे. डोंबिवली पश्चिमकडील स्टेशन परिसरात भाजपा कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेटविले. शंकर जाधव, आपले शहर, डोंबिवली.